नमस्कार, मी अक्षय प्रभावती जनार्दन पाटील. आयू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्राप्त प्रस्तावानुसार समितीच्या मूल्यांकनातून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे दिव्यांग प्रवर्गातून देखील एका शिक्षकाची विशेष निवड करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत यांनी दिलेली आहे. या पुरस्कारासाठी 11 पुरुष शिक्षक आणि 4 महिला शिक्षक आहेत. यामध्ये पेण तालुक्यातून भास्कर विभा पाटील राहणार रावे, अर्थातच त्यांची जन्मभूमी रावे आणि कर्मभूमी रामवाडी येथे असणारे भास्कर विभा पाटील यांना त्यांच्या कामाची पोच पावती मिळालेली आहे. अर्थातच आत्तापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. हा समाज घडवायचा असेल, हा देश घडवायचा असेल, तर शिक्षक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. तर असं शिक्षक म्हणून काम करत असताना हजारो विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवण्याचं काम केलं, प्रामाणिकपणे आपलं काम केलं, एक उत्तम दर्जाचे अभिनेते, एक उत्तम दर्जाचे गायक, एक उत्तम माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो. आणि आत्तापर्यंत त्यांनी केलेलं काम आणि त्यांच्या कार्याची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जो दिला जातो तो सण 2024-25 त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा जो पुरस्कार आहे तो त्यांना प्रदान करण्यात येईल. तर या प्रसंगी याच आनंद सोहळ्यामध्ये बरेच जण सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक असेल, राजकारण असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रातून भास्कर विभा पाटील यांना मात्र शुभेच्छा मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर आमच्या आईवीज परिवाराकडून मी स्वतः अक्षय प्रभावती जनार्दन पाटील या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांना देखील आपण शुभेच्छा देतोय आणि त्यांचा देखील शुभाशीर्वाद आम्ही घेतोय, कारण ते आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि निश्चित आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन करत असतात. तर अशा भास्कर विवा पाटील अर्थात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशा भास्कर विवा पाटील यांना आपण खूप खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. ज्या विल्यांना पुरस्कार त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केला जाईल त्यावेळेला निश्चित ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आम्ही चॅनलच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांना निश्चित आम्ही या व्यासपीठावर आणू आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्याकडून अजून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. कारण एक शिक्षक हा समाजाला घडवण्याचं काम करतो, तर त्यांना आतापर्यंत आलेल्या अडचणी असतील, त्यांनी कशा पद्धतीने परिश्रम घेतले, ह्या सर्वांची इत्यंभूत माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि एक आदर्श शिक्षकात बायोग्राफी आपण तुमच्यापर्यंत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. तुर्तास आपण घेऊया विश्रांती. धन्यवाद.